विचारमंच विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या शिवसेनेचं रोपटं ज्यांनी लावलं ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून जीवाचं रान करून हे रोपटं वाढवलं घडवलं त्या वंदनीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करत मीही तुमच्यासारखीच सन्माननीय पक्षप्रमुखांचं संबोधन ऐकायला उत्सुक आहे त्यामुळे फार वेळ घेणार नाही मंचावर उपस्थित असणारे ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आमचे नेते सन्माननीय भास्कर जाधव साहेब दुसरे नेते सन्माननीय विनायक राऊत साहेब अनिल परबजी खासदार खैरे साहेब आणि ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी ही अमाप गर्दी इथं उलटलेली आहे ते सन्माननीय संजय कदमजी सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युवा सेना महिला आघाडी व्यापारी आघाडी विद्यार्थी सेना माथाडी कामगार तसेच सर्व अंगीकृत संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि आपण शिवसेनेवर मनापासून प्रेम करणारे सर्व भावांनो आणि बहिणींनो कोकणात बोलायला उभी आहे हा कोकण सी डी देशमुखांच्या नावाने ओळखला जातो हा कोकण बॅरिस्टर नाथपैंच्या नावाने ओळखला जातो इथून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर महाडच्या चा, चौदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याची साक्ष आहे एकूण वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या कोकणात मी बोलत आहे आणि हा कोकण शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जीवापाड शिवसैनिकांचा कोकण म्हणूनही ओळखला जातो राजे हो कोकणाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे शिवसैनिकांनी या कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलं आणि शिवसेनेने सुद्धा कोकणला कायमच झुकतं माप दिलं याच कोकणाने शिवसेनेला सन्माननीय विनायक राऊत साहेब असतील अनिल परब साहेब असतील आमचे वैभव दादा नाईक असतील यांच्यासारखे निष्ठावंत शिलेदारही दिले पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो कोकणाने जसे निष्ठावंत शिलेदार कायमच शिवसेनेला दिले पण या नियमाला अपवाद ठरत काही वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही आमच्यामध्ये सामील झाले जे बांडगुळ सामील झाले ते शिवसेनेच्या बळावर वाढले शिवसेनेने त्यांना मोठं केलं शिवसेनेमुळेच ते जगले तगले उभे राहिले कारण आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल एकोणीसशे नव्वद त्र्याण्णवचा काळ त्या काळातले हे तमाम सगळे बांडगुळ ते मुंबई ते कोकण कसा प्रवास करायचे आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांचीच सांपत्तिक स्थिती काय आहे नव्वद ते दोन हजार तेवीसमध्ये सांपत्तिक स्थितीमध्ये पडलेला हा फार मोठा फरक असा कुठला खजाना त्यांना सापडला होता की ते अचानक अरबो खरबोपती झाले पण मला त्यावरही आता जास्त बोलायची इच्छा नाहीये मंडळी काला य तस्मय असं म्हणतात काल प्रत्येकावर फार मोठं औषध असतं इथून जाताना ज्यांना असं वाटत होत की आता मी म्हणजे शिवसेना मी चाललो म्हणजे काय आता था कोकणात फार मोठी जीज होणार वगैरे 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 त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी काळ एक नव उत्तर शोधत राहतो इथे रामदास कदम या माणसाला उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांच्या दहापट ताकदीचा संजय कदम नावाचा चेहरा आज शिवसेनेत दाखल होत आहे ही एका अर्थाने एकूण कोकणासाठीही आणि शिवसेनेसाठी ही ऐतिहासिक बाब आहे मी कायम उल्लेख शिवसेना असं करते पत्रकार आणि माध्यमांना वाटत असेल की निवडणूक आयोगाने तर शिवसेना नाव हो। हे एकनाथ भाऊंना दिलेलं आहे मग मी का उल्लेख करते मी उल्लेख यासाठी करते की ओरिजिनल शिवसेना आम्ही आहोत आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय अजिबात मान्य नाहीये आणि ओरिजिनल शिवसेना सोबत असल्यावर काय होते आणि नसल्यावर काय होते याचेही उत्तर लोकांना मिळाले आहे ओरिजिनल शिवसेना सोबत असल्यावर जो कसबा सातत्याने भाजपला मिळत होता आज ओरिजिनल शिवसेना सोबत नाही म्हटल्यावर तोच कसबा भाजपच्या हातातनं निसटलेला आहे हे आपली ताकद आहे दादा हो तशा रामदास कदमांच्या बद्दल मी आता काहीच बोलणार नाही भास्कर दादांनी फार इत्तमभूत मांडणी केली आहे त्यामुळे त्यांच्या निष्ठेच्या गप्पा असतील किंवा त्यांनी जे काही मांडलं असेल त्यावरती मी आता अजिबात पुन्हा एकदा त्याचा पुनरुल्लेख करणं टाळेल पण काही गोष्टी आवर्जून मांडल्या पाहिजेत आणि ती की आपण सगळे इथे का आहोत आपण सगळे माजी आमदार संजय कदम साहेबांच्या प्रवेशासाठी तर एकवटलेले आहोतच पण आज सन्माननीय पक्षप्रमुख आपल्या सगळ्यांना संबोधित करत आहेत सन्माननीय पक्षप्रमुखांच्या विभागवार सभा होण्यासाठी आज इथून सुरुवात झाली आहे आणि का ही सगळी सुरुवात आहे एकीकडे महाप्रबोधन यात्रा एकीकडे शिवसंवाद यात्रा नुकताच पार पडलेला शिवगर्जना सप्ताह आणि त्यानंतर सन्मान्य पक्षप्रमुखांच्या विभागवार होणाऱ्या सभा या सगळ्यांचं नेमकं कारण काय निवडणुका लागलेल्या नाही तरी या सभा होत आहेत त्याचं कारण असं आहे की निवडणुकात प्रचार सभा घेणारे लोक मतांसाठी सभा घेतात आम्ही इथे मतांसाठी सध्या सभा घेत नाही आहोत आम्ही मराठी माणसाच्या हितासाठी सभा घेत आहोत आणि मराठी माणसाच्या हितासाठी सभा म्हणजे काय तर मराठी माणसाचं हित जे सरकारने जोपासलं पाहिजे जे सरकारने बघितलं पाहिजे ज्या बद्दल आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत पण अडचण अशी आहे की एकनाथ भाऊ आणि त्यांच्या सोबत गेलेले आमचे चाळीस इतर वांड भाऊ जे स्वतःला सातत्याने सांगत आहेत की आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी गेलेले आहोत त्यांचा गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राशी असणारा सगळा संवादच तुटत चाललेला आहे आणि महाराष्ट्राशी संवाद करण्याच्या ऐवजी मंत्रिमंडळ विस्तारासाठी त्यांचा सातत्याने दिल्लीश्वरांशी संवाद चालू आहे दिल्लीश्वराशी संवाद करणाऱ्या या लोकांनी महाराष्ट्राशी संवाद करणे थांबवले महाराष्ट्राच्या हितावर बोलणे थांबवले महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलणे थांबवले परंतु जर शिवसेना कायम ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्यासाठी कटिबद्ध असेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी हे संबोधन करणे गरजेचे आहे आणि ते का गरजेचे आहे त्याचे अजून एक कारण सांगितले पाहिजे तब्बल चार दिवसांपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल चालू आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना कायम आम्हाला मला असं सातत्याने माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमच्यासाठी नवीन काय आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय आहे महाराष्ट्राच्या कामगारांसाठी काय आहे कष्टकऱ्यांसाठी काय आहे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी काय आहे महिलांच्यासाठी काय आहे चाकरमान्यांच्यासाठी काय आहे छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यासाठी काय आहे चार दिवसापासून आम्ही वाट बघतोय की महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकदा तरी सत्ताधारी याच्यावर बोलतील पण अडचण अशी आहे की सत्ताधारी मात्र यावर चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत याच्या उलट बोलायलाच काही नसल्यामुळे हक्कभंग का प्रस्ताव वगैरे मोठे मोठे शब्द घेऊन उभे राहत आहेत राजे हो तुम्ही सगळे जाणकार लोक आहात ज्ञानी लोक आहात अत्यंत बुद्धिमान लोक आहात जरा आपण थोडेसे शांत डोक्याने विचार करूया कलम एकशे चार नुसार खासदारांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल होतो तर कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार आमदारांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल होतो हक्कभंग प्रस्ताव यासाठी की कुठल्याही प्रतिनिधीने वेडीवाकडी विधानं करू नयेत आणि त्यामुळे इतर आमदारांवर इतर लोकप्रतिनिधींवर काम करताना अडथळा येऊ नये पण असे असताना आत्ता ज्यांना हक्कभंग प्रस्ताव करावा असं सुचत आहे ज्यांना असं वाटतंय की हा हक्कभंग प्रस्ताव आम्ही सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती आणला पाहिजे आपण साधा 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 विचार करा सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की तिथे काही चोर बसलेले आहेत तिथे काही चोर बसलेले आहेत असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्या विधिमंडळामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत यापैकी कुणालाही राग येत नाही राग कुणाला येतो तर तो, तो, तो आशिष शेलारांना येतो अब हम इतना ही बोल रहे अरे भाई चोर की दाढी में तिनका है अगर हम बोल रहे की चोर की दाढी में तिनका है तो जो चोर होगा वो आपली दाढी टटोलेगा गा आशिष शेलार आपली दाढी क्यों टटोल रहे है? चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग काय येतो हा खरा चर्चेचा विषय असला पाहिजे पण त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे देवेंद्र फडणवीस आहेत की आम्हाला चोर म्हटलेला आवडलेलं नाही त्याच आशिष शेलारांना आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना एका दुसऱ्या गोष्टीचा विसर पडतोय की त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे मंगलप्रभात लोढा असतील प्रसाद लाड असतील चंद्रकांत पाटील असतील ही सगळीच्या सगळी मंडळी जी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बरळत होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत होती क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल वक्तव्य करत होती त्या सगळ्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी एकावरही हक्कभंग सोडा पण महापुरुषांबद्दल विधानं होत आहेत म्हणून तरी किमान निंदा व्यंजक ठराव मांडणे आवश्यक होते पण देवेंद्र फडणवीसांनी असा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे दुटप्पी भूमिका घेतात देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना वाचवतात परंतु जाणीवपूर्वक हक्कभंगाचा मुद्दा पुढे आणतात त्याने काहीच होत नाही मग ते दुसरा मुद्दा काढतात ते म्हणतात की संदीप देशपांडेवर हल्ला झाला आता तुम्ही विचार करा राजे हो कसब्याच्या निवडणुकीचा मेसेज जेव्हा देशभर जातो आधीच्या पाच विधान परिषदांच्या जागामध्ये देवेंद्र फडणवीसांचा पराभव होतो कसब्यामधला त्यांचा पराभव नामुष्की करणारा असतो सगळ्या माध्यमांमध्ये धंगेकरची चर्चा होते या चर्चेने अस्वस्थ झालेली भाजपा तिच्या मदतीला कायमच इंजिनवाले वाले लोक येतात पोस्टमन लोक येतात आणि त्यामुळे जर हल्ला झालाय हल्ला झालाय म्हटलं की धंगेकर वरची चर्चा देवेंद्र फडणवीसांच्या पराभवाच्या नामुष्कीची चर्चा डायवर ठेवून चर्चा हल्ल्याच्या दिशेने वळते काय पद्धतीचं घाणेरण राजकारण इथे करतात तरी आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती बोलणारे लोक महाराष्ट्राबद्दल लो, काहीतरी बोलतील असं वाटत होतं पण काल एकनाथ शिंदे साहेबांनी अभिभाषण केले तब्बल एक तास तेरा मिनिटाचे अभिभाषण अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी काही मुद्दे मांडले ते मुद्दे मांडताना असं सा सांगत होते की आम्ही आता काहीतरी मोठी गोष्ट करत आहोत आम्ही बाळासाहेबांचा दवाखाना उभा केलेला आहे ही आमची योजना आहे एकनाथ भाऊना आणि त्यांच्या खबऱ्यांना हे माहिती असले पाहिजे की बाळासाहेबांचा दवाखाना ही संकल्पना तब्बल चार वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे पुण्यातल्या खजिना विहिरी जवळचा पहिला बाळासाहेबांचा दवाखाना एक रुपयातली ओपीडी ही पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू झाली आणि तरी एकनाथ भाऊना वाटत की ते सांगताय तेच खरं मी फक्त दोन मुद्दे घेणार राऊत साहेबांनी थांबणार तेच तेच एकनाथ भाऊ पुन्हा एकदा सांगत आहेत की होय मी तमक्याला महाराष्ट्र द्रोही म्हणेल मी तमक्याला महाराष्ट्र द्रोही म्हणेल कारण मला महाराष्ट्राची अस्मिता जपायची कळती आहे माध्यमांच्या समोर हे ठामपणे मांडले पाहिजे की जर एकनाथ भाऊंना खरंच महाराष्ट्राची चिंता असेल आणि महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर कोरोनाच्या काळामध्ये सीएम केअर फंडला पैसे देण्याच्याऐवजी ज्या सगळ्या भाजपच्या आमदारांनी पीएम केअर फंडाला पैसे जमा केले हा पीएम केअर फंड कुठं आहे माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊन जेव्हा आम्ही पीएम केअर फंड बद्दल माहिती मागवतो तेव्हा माहिती अशी कळते की पीएम केअर फंड हा तर खाजगी आहे मग खाजगी फंडामध्ये देवेंद्र फडणवीसांसकट सगळ्यांनी पैसे कसे काय दिले आणि हे पैसे ज्या खात्यामध्ये गेलेत ते खातं जर खाजगी असेल तर ऑपरेट कोण करत खातं ऑपरेट करणाऱ्या लोकांच्याबद्दल किरीट भाऊ आणि एकनाथ भाऊंच्या मनात काहीच प्रश्न येत नाहीत का आमचं किरीट भाऊंना स्पष्ट म्हणणं आहे किरीट भाऊ फार घोटाळे शोधून करतात डम्पिंग ग्राउंड वर जसा एखादा माणूस प्लास्टिक बॉटल शोधत फिरतो ना डम्पिंग ग्राउंड वर प्लास्टिक बॉटल शोधत फिरतो तसे किरीट भाऊ घोटाळे शोधत फिरतात किरीट भाऊ अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॉटल शोधणे बंद करा आणि खरंच महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात आस्था असेल अस्मिता असेल तर किरीट भाऊ तीन तीन आम्ही तुम्हाला फक्त डम्पिंग ग्राउंड वरच्या प्लास्टिक बॉटल नाही अख्खे डम्पिंग ग्राउंड दाखवतो किरीट भाऊ तेवढं डम्पिंग उचला त्याच्यातलं पहिलं डम्पिंग किरीट भाऊ जे मी शिवतीर्थावर म्हटलं होतं वारंवार सांगते की जो पक्ष नोंदणीकृत नव्हता त्या पक्षासाठी बीकेसीच्या मेळाव्यात करोडो रुपये खर्च कोणत्या खात्यातून झाला किरीट भाऊंनी बोललं पाहिजे किरीट भाऊ कोकणापर्यंत येणं बंद करा त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाच्या नॉर्म्स मध्ये न बसताही तीनशे टक्के अधिक अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या नारायण राणेच्या बांधकामावर तुम्ही का बोलत नाहीत याचं उत्तर द्या किरीट भाऊ मी वरळीतही प्रश्न विचारलाय पुन्हा एकदा कारण तुमचा गजनी होतोय पुन्हा पुन्हा त्यामुळे किरीट भाऊंना पुन्हा एकदा लक्षात आणून दिले पाहिजे कि फेब्रुवारी जागा इल्लीगल पद्धतीने डी रिझर्व झाली ज्याच्यात एक हजार कोटीची जागा कवडी मोल भावाने एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना त्यांनी ती खाजगी विकासकाला विकली आरोप मी केलेला नाही किरीट भाऊ आरोप तुमच्याच आमदाराने आशिष शेलारने केला नुसता आरोप केला नाही जनहित याचिका दाखल केली त्याच आशिष शेलारांना ज्यांनी फेब्रुवारीमध्ये जनहित याचिका दाखल केली ते आशिष शेलार जून मध्ये सत्तांतर झाल्यावर गप्प का बसलेत शेलार आणि शिंदेमध्ये कोणती मांडवली झाली कोणती तोडी झाली हे आता किरीट भाऊंनी शोधलं पाहिजे आणि चौथी गोष्ट दाओसमध्ये जाऊन आम्ही फार करार केले आम्ही करोडो रुपयाचे करार केले असं जेव्हा एकनाथ भाऊ म्हणतात तेव्हा एकनाथ भाऊंच्या लक्षात आणून दिले पाहिजे त्यांचे प्रवक्ते केसरकर असं सांगत आहेत की तिकडे वीस वीस तास ते काम करत होते ते रात्रभर झोपतच नव्हते दादा हो तुम्ही विचार करा एकनाथ भाऊ जागेही राहत असतील नाही दादा इकडे काहीच नाही मी पाचच मिनिटं घेणार आहे सर दावस मध्ये एकनाथ भाऊ मला कळत नाहीये दावसचं कार्यालय जर पाच ते सहा वाजता सायंकाळी बंद होत असेल तर सहाच्या नंतर रात्री दोन पर्यंत एकनाथ भाऊ कुठं बसून काम करत होते जर सगळी कार्यालय बंद झाली होती तर एकनाथ भाऊ काम कुणासाठी करत होते आणि तिकडे जाऊन जर सांगत असाल की महाराष्ट्रासाठी आम्ही एवढी गुंतवणूक तर एकनाथ भाऊंनी याची उत्तरं दिली पाहिजेत की दावस मध्ये करार केलेल्या ज्या तीनही कंपन्या आहेत दराडे लटपटे अशा मराठी अडनाव असणाऱ्या औरंगाबादच्या कंपन्या संभाजीनगरच्या कंपन्या कशा आहेत ज्या कंपन्यांचं स्वतःच भांडवल वीस कोटी नाही अशा कंपन्यांना चाळीस हजार कोटीचा प्रकल्प एकनाथ भाऊ कुठल्या आधारावर देतात म्हणजे एकनाथ भाऊ हिंद भाषेत सांगायचं झालं तर नवा अदानी आणि नवा अंबानी जन्माला घालतात का आणि यावर यावर किरीट भाऊ इकडे तिकडे डम्पिंग ग्राउंड मध्ये बॉटल शोधण्यापेक्षा किरीट भाऊ हा डम्पिंग ग्राउंडचा पसारा जरा उकरून काढा यावर जरा बोला यावर तुम्ही बोलणं जास्त गरजेचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत परंतु तुर्तास एक बाब नक्की सांगितली पाहिजे की दादा हो हे जे सगळे जे कॅमेरेवाले थांबलेले आहेत ना जे कुठलीही सभा सुरू होण्याच्या आधी लगेच लोकांमध्ये जाऊन असे बूम पुढे घेऊन विचारतात कुठून आलात कुणासाठी आलात त्यांनी या सभेत नक्की विचारावं बूम घेऊन की समोर बसलेले जी ऑडियन्स आहे ती छत्तीसगड मधून आली आहे का ती झारखंड मधून आली आहे का ती कशासाठी आली आहे त्यांना माहिती आहे का कारण येते पाहिजे जातीचे इरा गबाळ्याचे काम नव्हे सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र किती ठामपणे उभा आहे त्याच द्योतक ही जमलेली गर्दी आहे एकनाथ भाऊंना शेवटची गोष्ट सांगितली पाहिजे ते असं म्हणाले की कधीतरी आता त्यांनी ऑफलाईन यावे सारखे सारखे ऑनलाईन काय एकनाथ भाऊ कसब्याच्या निवडणुकीत पक्षप्रमुख ऑनलाईन दोन मिनिटाचा संदेश दिला होता तरी विजय झाला आहे आता ते विभागवार सभा घेणार आहेत तेव्हा तुमच्या चाळीस लोकांची डिपॉझिट कशी वाचवायची याची तयारी तुम्ही ठेवा दादा आपण सगळेच जण माझ्यासारखे सन्मान्य पक्षप्रमुखांना ऐकायला उत्सुक आहात थांबते रजा घेते जय हिंद जय जाए महाराष्ट्र